टाइम्स की न्यूज़ देखने के लिए फेसबुक पर लाइक करें, यूट्यूब पर सब्सक्राइब करें और बेल आइकन दबाना ना भूलें। मैं हूं फिरोज हाशमी, आप देख रहे हैं प्रहार टाइम्स। मुंबई में महाराष्ट्र नवनिर्माण सेना के नेता संदीप देशपांडे ने सोमवार को मुंबई की लोकल ट्रेन में बिना अनुमति के और बिना टिकट के यात्रा की। संदीप देशपांडे ने राज्य सरकार को पहले ही चेतावनी दी थी। वही ठाणे पालघर जिला अध्यक्ष अविनाश जाधव ने भी कहा था, रोक सको तो रोक लो, जिसका आज असर देखने को मिला। अविनाश जाधव को उनके कार्यकर्ताओं के साथ 1.5 घंटे हिरासत में लिया गया था, बाद में छोड़ दिया गया। मनसे ने चेतावनी के साथ साथ ये भी कहा था, सरकार आम जनता को लोकल ट्रेन में यात्रा की अनुमति नहीं देगी तो मनसे इसके लिए आंदोलन करेगी और लोकल ट्रेन में यात्रा भी करेगी, क्योंकि पिछले दिनों मनसे ने बसों में भीड़ को लेकर ट्वीट किया था, बस क्या बसों में भीड़ से कोरोना संक्रमण नहीं फैलेगी, इस तरह का सवाल उठाया था और ये भी कहा था आम जनता के लिए ट्रेन शुरू किया जाए वरना आंदोलन की धमकी दिया था। यही वजह है कि आज मनसे ने ठाणे, डोंबिवली, वासी ऐसे कई जगहों पर इस आंदोलन के तहत संदीप देशपांडे ने अपने समर्थकों के साथ आज कानून को हाथ में लेकर लोकल ट्रेन की यात्रा की और उसका वीडियो भी ट्विटर पर, सोशल मीडिया पर वायरल की। काय झाले, रोजगार आहे लोकांचा, रोजगार थांबलाय सगळ्यांचा आणि प्रवास करायला गाड्या नाही आहेत। बसमध्ये एवढी गर्दी आहे की लोक प्रायव्हेट गाडीने तिथपर्यंत कंपन्यांपर्यंत पोहोचू शकत नाही। आज सगळे सगळ्यांचे रोजगार गेले, ज्यांचे आहेत त्यांच्यासाठी ती लोक प्रयत्न करतात। म्हणून आमचा विनंती आहे रेल्वेला की जेव्हा बसमध्ये करोना नाही होत तर रेल्वेत कसा होईल, आणि सगळे आपल्या आपल्या पद्धतीने काळजी करतात, मास्क लावतो, सगळं विषय आहे। फक्त एवढंच आहे की सामान्य माणसाला त्यांच्या कंपनीपर्यंत पोहोचण्यासाठी ट्रेनचा प्रवास आहे तो करू द्या, एवढंच आमची विनंती। याच्यासाठी आज आम्ही इतर ऐरोली रबाले याच्या इथं पोहोचून आम्ही प्रवास करणार आहे। अविनाश जाधव आपल्यासोबत आहेत, आपण त्यांच्या सर काय मागण्या आहेत, पोलिसांनी अडवलेल्या आहेत? आमची मागणी अशी आहे की जी गोरगरीब जनता सकाळी 5 वाजता लाईन लावते जाऊन स्टेशनला की आम्हाला बस पकडून मुंबईला जायचं आहे, आणि अशा जनतेला 8 तास ड्युटी करते आणि 6 तास त्यांचा प्रवासात जातो का तर रेल्वे बंद आहे। सो अशा लोकांना योग्य ती गाईडलाईन देऊन तुम्ही का नाही प्रवासाचा चान्स देत, आणि आजच्या घडीला सरकारचा नाकर्तेपणा लपवण्याचा प्रयत्न चालू आहे। इतर देश चालू झाले, दिल्लीसारख्या ठिकाणी सगळं चालू झालं, पण मुंबईमध्ये कोण कोणाला घाबरते कळतच नाही, सरकार पडायची बहुतेक भीती असावी आणि म्हणून हे सगळं लपत लपत हे लोक करतात। तर मला असं वाटतं ते बंद झालं पाहिजे, ते कमी झालं पाहिजे, आणि आज जर तुम्ही लोकांना आम्हाला प्रवास करायला विरोध करताय, हे जनतेला विरोध करताय, जी लोक सकाळी 5 वाजता जाऊन लाईन लावतात ना, इकडे जाऊन बघा त्यांची परिस्थिती, त्यांचे बिचाऱ्यांचे 6-7 तास प्रवासात जातात, त्यांच्या बाबतीत कोण बोलणार आहे की नाही? अहो कोविड 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 इतरांना होतोच आहे ना रोज, कोण थांबलं? तुम्ही त्याला थांबवू शकलात का? तर मला असं वाटतं नाही थांबवू शकलात। आत्ता लोकांना या सगळ्याची गरज आहे, मागचे 8 महिने लोकं घरी आहेत, ज्यांचं उदरनिर्वाह मुंबईवर अवलंबून होतं ती सगळी लोकं मुंबईला जाणं बंद झालं, ज्यांच्याकडे गाड्या आहेत त्या गाड्यांनी जात आहेत, पण जे गोरगरीब जनता आहे, जी गरीब जनता आहे, ज्यांच्याकडे गाडीसारखं माध्यम उपलब्ध नाही, अशा लोकांचा विचार केला गेला पाहिजे। आता आपण एवढे जमलो कमी वाढलं का? मला असं वाटतं की झाले 8 महिने, खूप लोक आता कंटाळले घराच्या बाहेर पडण्याची, तुम्ही त्यांना योग्य ती गाईडलाईन द्या आणि योग्य ती गाईडलाईन देऊन इतर देश चालू झाले तसं मुंबई चालू होऊ शकतं, किती दिवस मुंबई बंद ठेवणार? पोलीस काय बोलतात, आत्मज जाऊन देणार काय? मी विनंती केलेली आहे प्रशासनाला, प्रशासन काय करतं बघूया। ठाणे में अविनाश जाधव के साथ कई कार्यकर्ताओं को हिरासत में लिया था, 1.5 घंटे के आसपास उन्हें छोड़ दिया गया। और डोंबिवली में जिला अध्यक्ष प्रकाश भोईर, राकेश कदम के मार्गदर्शन में डोंबिवली स्टेशन के बाहर आंदोलन किया, जिसमें 7 महिला और 25 पुरुष को हिरासत में लिया गया। आंदोलन का मकसद है ट्रेन चालू करो, मनसे की मांग है मुंबई की लाइफलाइन कहे जाने वाली लोकल ट्रेन शुरू करो। जिस तरह से अविनाश जाधव ने एक सोशल चैनल पर जो है कहा था कि अगर ट्रेन चालू नहीं हुई तो उसको लेकर हम आंदोलन करेंगे, तो आज कहीं ना कहीं अविनाश जाधव ने आंदोलन किया और इसी तरह से कई इलाके में, कई जगहों पर वासी, डोंबिवली, ठाणे में मनसे के कार्यकर्ताओं ने आंदोलन किया है। और इसी के साथ समाज राजनीति से जुड़ी हुई खबरों को देखने के लिए देखते रहे प्रहार टाइम्स।